केंद्रातील भाजप सरकारची देशभर दबंगशाही सुरू आहे. या हुकुमशाहीमुळे देशातील चार स्तंभावरील लोकशाही आता दीड स्तंभावर तग धरून आहे. ही दबंगशाही अशी सुरू राहिली तर भारतातील लोकशाही संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता सावध होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते तसेच शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केले. लखीमपूर खिरी आणि कुरुक्षेत्रामध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध ज्या प्रकारे लोकतंत्राला जे आहे ते आळा घालण्याचा काम किंवा लोकतंत्राला दाबण्याचं काम जे चालू आहे देशामध्ये त्याचा निषेधार्थ मी आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनमाध्यमातून लोकांना हे सांगू इच्छितो तर भारतीय लोकतंत्र जे आहे तर चार स्तंभावरून फक्त दीड स्तंभावर आणून ठेवलेलं आहे. अडीच स्तंभ जे आहे तर ते लोकतंत्रामध्ये न काम करता हिटलरशाही पद्धतीनं काम करत आहे. त्यात घटलं तर पूर्ण देशामधून सर्वसामान्य जनतेमधून निषेध करण्यात यावा आणि जेणेकरून अशा घटना झाल्या नाही पाहिजे त्यासाठी आज मी पत्रकार घेऊन सर्व पत्रकार बांधवांना सांगितलं आपला लोकतंत्र जे आहे चार स्तंभावरून दीड स्तंभावर आलेला आहे. दीड स्तंभावर तर लोकतंत्र जर आपल्याला बरोबर कायम ठेवायचं असेल तर लोकशाही पद्धतीनं काम झालं पाहिजे.